हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा. धान्य दुकानात नागरिकांची गर्दी. राज्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन 15 एप्रिलपासून 30 तारखेपर्यंत काही अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन करण्यात आला आहे. यात काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. याचा गैरफायदा काही नागरिक घेताना दिसत आहेत. ग्रामीण भागामध्ये तर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधाचे नियम पायदळी तुडवल्याचं चित्र दिसत आहे. आज लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रेशन दुकानात झालेली गर्दी, ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग असं चित्र पाहायला मिळालं होतं. शासकीय धान्य दुकानदारांना प्रशासनाकडून धान्य वाटपाचे योग्य नियोजन करून वाटप करण्यास सांगितलं असताना देखील धान्य दुकानदारांनी मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी एप्रिल महिन्याचं धान्य वाटप कार्डधारकांना चालू आहे, मात्र वाटपावेळी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र आहे. 2-3 दिवसांपूर्वी हातकणंगले येथे झालेल्या कोरोना आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर सूचना देऊनही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. तालुक्यातील धान्य दुकानदारांनी योग्य नियोजन करून धान्य वाटप केल्यास गर्दी टाळता येईल, मात्र धान्य दुकानदार 2-3 दिवसातच आलेला धान्यसाठा संपवण्याची घाई करतात. निदान कोरोनासारख्या आपत्तीत तरी त्यांनी नियोजन करून धान्य वाटप केल्यास गर्दी टाळता येईल असं येथील नागरिकांचं मत आहे. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजनी.